क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यावेळी कार्यकर्ता मेळावा देखील घेण्यात आला. त्यामध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे चुलत बंधू संभाजी मुरकुटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केलाय. नेवास्यात भव्य रॅली काढून रोड शो करत शंकर गडाख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, तालुक्यातील अनेक प्रश्न मागील 5 वर्षांपासून प्रलंबित राहिले आहेत. भ्रष्टाचार संबंधी सत्ताधारी आमदारांविषयी एक प्रचंड चीड जनतेमध्ये निर्माण झाली आहे. अपक्ष क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देता येईल अशी भूमिका घेऊन मी मतदारसंघामध्ये जाणार आहे आणि मतदार हा विचार स्वीकारतील असा विश्वास यावेळी गडाखांनी व्यक्त केला आहे. मी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या मार्फत उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे आणि नेवाशा तालुक्यातले जे अनेक प्रश्न आहेत ते मागच्या 5 वर्षामध्ये प्रलंबित राहिलेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरीब जनतेचे प्रश्न असतील, हे प्रश्न तर सुटले नाहीच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेवाशा तालुक्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा कळत झालेला आहे आणि त्याबद्दल जी चीड नेवाशा तालुक्यातल्या मतदारामध्ये निर्माण झालेली आहे, त्या मतदारांच्यामध्ये प्रचंड चीड सध्याचे जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याविषयी आहे आणि शेतकऱ्यांचं जे प्रचंड नुकसान झालं पाटपाण्याचं नियोजन न झाल्यामुळे, त्या शेतकऱ्यांमध्ये या निवडणुकीमध्ये बदल करण्याची इच्छा दिसते आणि त्या विश्वासावरती मी आज इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आता आपल्या कुटुंबाचा खरं तर शरद पवारांशी चांगला संबंध आहे, राष्ट्रवादीकडून उमेदवारी आपण का करत नाही आहे किंवा सगळेजण भाजपकडे एकीकडं प्रवेश करत असताना तुम्ही अपक्ष निवडणूक लढवत आहे, यामागचं काय निश्चित कारण? नाही, मी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेसच 2.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी पक्षातनं बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली आणि त्या पक्षाच्या माध्यमातनं स्थानिक स्वराज्य निवडणुका मी लढलो. त्याच्यामध्ये नेवाशा तालुक्यातल्या मतदारांनी प्रचंड यश आमच्या पक्षाला दिलेलं आहे. सध्या पूर्ण देशाची, महाराष्ट्राची, जिल्ह्याची राजकीय परिस्थिती जर बघितली तर सर्वजण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडे जात आहेत, उमेदवारी घेत आहेत. 30-30, 40-40 वर्ष ज्यांनी हयात एका पक्षामध्ये घालवली, असे नेते देखील केवळ आमदार होण्याच्या करता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये जात आहेत. माझेही भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत, परंतु मी तालुक्याचा विचार केला, तालुक्यामधले प्रश्न सुटायचे जर असतील तर कुठल्याही पक्षाचं बंधन न ठेवता अपक्ष क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून जर मी तिथे विधानसभेमध्ये जर पोहोचलो तर कुठल्याही पक्षाचे बंधन न ठेवता शेतकऱ्यांकरता अधिक न्याय मला देता येईल ही भूमिका घेऊन मी मतदारामध्ये जाणार आहे आणि मला खात्री आहे की मतदार हा विचार स्वीकारतील. आत्ताच क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी जर कुठल्याही पक्षाचं बंधन न ठेवता जर विधानसभेमध्ये पोहोचलो तर निश्चितच मला शेतकऱ्याला योग्य न्याय देता येईल आणि त्यामुळे मी असा विचार घेऊन आज जनतेमध्ये जाणार आहे आणि जनता नक्कीच ह्या विचाराचा स्वीकार करेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलेला आहे. MKN मराठीसाठी कमलेश गायकवाड, नेवासा.